नगरसेविका दीपाली धुमाळे यांच्या अथक प्रयत्नांमधनं वारजे गणपती माथा ते आळंदी या बस सेवेचा शुभारंभ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते संपन्न झाला. या परिसरामधील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नगरसेविका धुमाळे यांनी सातत्यानं पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतलंय. नगरसेविका दीपाली धुमाळे यांच्या अथक प्रयत्नांमधनं वारजे गणपती माथा ते आळंदी या बस सेवेचा शुभारंभ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते संपन्न झालाय. पहिल्याच फेरीमध्ये ही बस फुल झाल्याचं दिसून आलंय. नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी योग्य पद्धतीनं पाठपुरावा केला आणि त्याची सुरुवात देखील झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी या सेवेचं उद्घाटन केलंय आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज वारशे ते आळंदी ही बससेवा राष्ट्रवादीच्या सेवक या भागातले जे आहेत त्याच्यामध्ये आमच्या दीपालीताई धुमाळ असतील, आमचे दिलीपरावजी बराटे असतील, आमचे सचिनजी दोडके असतील, सायलीताई वांजळे असतील यांच्या प्रभागातून ही बससेवा सुरू होती. अनेक नागरिकांची या माध्यमातून सोय होणार आहे, कारण या भागामध्ये अनेक भाविक मंडळी आहेत ज्यांना आळंदीला जायचं असतं परंतु अशी कुठली बससेवा नव्हती आणि त्याचबरोबर येरडा असेल, डेक्कन असेल या भागात जाण्यासाठी सुद्धा ही बस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या बससेवेचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं नागरिकांच्या सुविधेंचा विचार करून नागरिकांच्या हिताची कामं केली जातात, त्यामुळे आज ही बससेवा सुरू होत असताना आम्हाला विशेष आनंद आहे की याच्यामध्ये परमार्थाच्या बरोबर लोकांची सोय सुद्धा त्या ठिकाणी आमच्या नगरसेवकांनी बघितली. या बससेवेला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. वारजे माळवाडी परिसरामध्ये बरीच मोठी लोकसंख्या आहे. आळंदी इथे जाण्यासाठी त्यांना पुणे शहरामधील मध्यवर्ती ठिकाणच्या बस स्टॉपवरती जावं लागत होतं. त्यामध्ये त्यांना वेळ आणि श्रम दोनही जास्त प्रमाणात खर्च करावा लागत होतं. त्यामुळे या भागामधील नागरिकांना त्यांच्याच भागामध्ये आळंदीला जाण्यासाठी बस सेवेची आवश्यकता होती. या मागणीचा विचार करून नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून त्यांची मंजुरी देखील मिळवून घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून या बस सेवेची मागणी वारजे परिसरामधील नागरिकांकडनं सातत्यानं होत होती आणि त्याची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आता करण्यात आली आहे. नमस्कार. आज वारजे ते आळंदी ही बस सेवा सुरू झालेली आहे आणि आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला चांगलं फळ मिळालेलं आहे. कित्येक महिने आम्ही हे प्रयत्न करत होतो पण खरंच देवाकृपेने म्हणजे विठ्ठलाच्या कृपेने ही सेवा सुरू झालेली आहे. खरं म्हटलं तरी ही कोथरूडपासून बस सुरू होती पण काही कारण असतं म्हणजे रूट त्यांचा चुकीचा असल्यामुळे ती बंद पडली आणि आपला हा रूट व्यवस्थितरित्या आपण आखून घेतलेला आहे, त्यामुळे ही बस सेवा कायमस्वरूपी राहणार आहे. दिवसातून चार वेळा ही बस सेवा सुरू होणार आहे. खरं म्हटलं तर आपल्या ह्या परिसरात खूप अशी चांगले भाविक लोक राहत आहेत आणि त्यांच्यासाठी ही खास बस आम्ही सुरू केलेली आहे. सगळ्यांनाच याचा चांगला उपयोग होणार आहे. तसेच महिलांसाठीही तेजस्विनी बस आम्ही लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आपण बघतोय ह्या दगदगीच्या जीवनात आपल्या या महिला सर्व्हिस करत आहेत आणि सर्व्हिसच्या निमित्ताने त्या बसनी प्रवास करत असतात आणि त्यांना कधीकधी जागाही बसायला भेटत नाही. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की तेजस्विनी बस लवकरात लवकर सुरू करण्याचाही प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या ह्या भागासाठी कशी डेव्हलपमेंट वाढेल यासाठीही आम्ही चांगला प्रयत्न करणार आहोत. आज वारजे ते आळंदी ही बससेवा आपण पुणे महानगरपालिकेच्या वाहन व्यवहार समितीच्या वतीने नागरिकांसाठी सुरू केलेली आहे. या बससेवेमुळे या परिसरातील दैनंदिन जी नागरिक असतात ते आळंदीला जाणारे, माऊलींच्या दर्शनासाठी जाणारे बरीचशी मंडळी या परिसरामध्ये राहत आहेत. उदाहरण द्यायचं म्हणजे वारजे, कर्वेनगर, कोथरूड, शिवणे, कोंडवे, कोपरे आणि त्या भागातील NDA रोडवरील सर्व ग्रामीण भाग नेहमी नित्य नियमाने आळंदीच्या दर्शनासाठी, माऊलींच्या दर्शनासाठी जाणारे बरेचसे वारकरी आणि वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने, जवळपास लोकसंख्येच्या 75% लोक या ठिकाणी राहत असल्याने त्या ठिकाणी आळंदीला जाणारे लोक आहेत. त्यांचा या बससाठी त्यांना मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे किंवा त्यांचा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर अनेक लोक त्या ठिकाणी जाणारे असल्याने त्याही लोकांना या बस मार्गाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. पूर्वी अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी या बससेवेची मागणी करत होतो परंतु काल PMPL ने ही मान्य केले
आणि आज या बससेवेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष माननीय चेतनजी तुपे असतील, आमचे सर्व स्थानिक नगरसेवक असतील यांच्या उपस्थित आणि सर्व पदाधिकारी वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे सर्व वारकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये या बससेवेचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे। ते आळंदी अशी बस व्यवस्था या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। विशेषतः आमच्या प्रभागातील नगरसेविका दीपालीताई धुमाळ आणि आम्ही सर्व नगरसेवकांच्या विशेष प्रयत्नातून ही वारजे माळवाळी ते आळंदी बस सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे। निश्चितच जे ज्ञानेश्वर माऊलीवर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यांना यांचा उपयोग होईल आणि ही बस सेवा मध्य पुण्यातनं जात असल्यामुळे त्याचा अनेकांना लाभ होणार आहे। या बस सेवेसाठी मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।